अमित आणि रोहित दोघे मित्र होते दोघांची घरे शेजारी शेजारी होती दोघही रोज बरोबर शाळेत जायचे अमित रोज शाळेत जाताना रोहितला बोलवायला जायचा रोहितचे मात्र कधीच वेळेवर आवरलेले नसायचे कसे तरी आवरून घाई घाईत रोहित निघायचा केस विस्कटलेले असायचे डोळे धुतलेले नसायचे गणवेश चुरगळलेला असायचा शाळेत रोहितला सगळे हसायचे कोणी त्याला खेळायलाही घ्यायचे नाही अमित आणि रोहित मित्र असले तरी त्या दोघांमध्ये खूप फरक होता अमित रोज लवकर उठायचा दात घासायचा स्वच्छ आंघोळ करायचा अमित रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायचा दर आठवड्याला नखे कापायचा नियमित डोक्यावरून आंघोळ करायचा केस नीट विंचरायचा अमित कायम आनंदी खेळकर असायचा शाळेत त्याला खूप मित्र होते एक दिवस नेहमीप्रमाणे आंघोळ न करता अस्वच्छ असा रोहित घाईघाईने शाळेत आला रोहितला बाई खूप रागावल्या वर्गात कोणी त्याला शेजारी बसायला जागा दिली नाही अगदी अमितनेही त्याला त्याच्याजवळ बसू दिले नाही रोहितला खूप वाईट वाटले शाळेच्या मधल्या सुट्टीत रोहित एकटाच रडत बसला त्याने डबाई खाल्ला नाही बाईंनी हे पाहिले आणि त्या रोहित जवळ आल्या बाई रोहितला म्हणाल्या रोहित ऐकशील माझ उद्यापासून रोज सकाळी लवकर उठ स्वच्छ आंघोळ कर स्वच्छ गणवेश घाल केसांचा नीड भांग पाड आणि मग शाळेत ये बघ तुला कसं वाटेल रोहितने बाईंचे म्हणणे ऐकले दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित लवकर उठला त्याने दात घासले आंघोळ केली केसाचा नीट भांग पाडला स्वच्छ गणवेश घालून तो शाळेत गेला त्याला छान वाटलं बाई त्याच्याकडे पाहून छान हसल्या सगळी मुलं त्याच्याजवळ आली रोहितला खूप आनंद झाला अमितने तर त्याला मिठीच मारली स्वच्छ आणि आनंदी रोहित सगळ्यांचा मित्र झाला आपण काय शिकलो आपले शरीर स्वच्छ ठेवायचे डोळे कान नाक हात पाय तोंड यांची स्वच्छता ठेवायची रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासायचे आपली नखे नियमितपणे कापून स्वच्छ ठेवायची रोज धुतलेले स्वच्छ कपडे घालायचे आपण स्वच्छ राहिलो तर आपल्याला उत्साह वाटतो सर्वांना आपल्याबरोबर मैत्री करायला आवडते खालील वाक्य बरोबर का चूक ते सांगा रोज आंघोळ करावी फक्त सकाळी दात घासावेत रोहितने बाईंनी सांगितलेले ऐकले नाही शरीराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे योग्य जोड्या लावा अगट केस दात नखे गणवेश आणि ब घासणे धुणे विंचरणे